माझं नाव धम्मदीप भगवंत गुजर, मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी हायस्कूल नेर बरसोपन. आपल्या प्रोजेक्टचे नाव आहे हरित ऊर्जा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अखंड व प्रचंड स्वरूपात असते. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाच आहे. फोटोव्होल्टाईक साधने सौर ऊर्जेला विद्युत ऊर्जेत रूपांतरित करतात. याचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा तयार करू शकतो. यावर आपल्या घरातील पंखे, लाईट्स तसेच विद्युत पंपाद्वारे शेतीला पाणी देऊ शकतो. उरलेली वीज आपण MSEB ला विकू शकतो. त्यावर विद्युत रस्त्यावरील विद्युत दिवे लागू शकतात. फायदे: कोणत्याही प्रकारच्या पारंपरिक ऊर्जेची आवश्यकता नसते. विद्युत निर्माण करणे, घरातील उपकरणे सौर विद्युतेवर चालवण्यासाठी वारंवार ऊर्जा निर्माण करता येते. पर्यावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. या ऊर्जेचा पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. औष्णिक ऊर्जा: कचरा जाळून आपण त्याच्या प्रकाशापासून सोलर पॅनलद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. पावसाळ्यात मुख्य करून सूर्यप्रकाश उपलब्ध राहत नाही, तेव्हा आपण एखादे शेड तयार करून विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. फायदे: याला फार कमी खर्च लागतो. पावसाळ्यात सुद्धा आपण एक शेड तयार करून विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. याचा उपयोग आपण घरातील विद्युत उपकरणे चालवण्यासाठी घेऊ शकतो, जसे पंखे, लाईट्स इत्यादी. थोड्याफार प्रमाणात आपण प्रदूषण कमी होण्यास सुद्धा मदत करू शकतो.